हॅलो फ्रेंड्स, घरचं जेवण विथ वैदईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घावणे कसे बनवायचे शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: घावण्याचं पीठ, मीठ, पाणी, तेल आणि हा कांदा. आपण या प्रकारे कापून घेतला आहे तेल लावण्यासाठी. हा वरचा भाग नाही कापायचा, कारण का हा धरण्यासाठी उपयोगी पडतो. आपण हे घावण्याचं पीठ एका वाडग्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये हे मीठ टाकूयात. आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात. हे चांगलं कालवून घेऊयात. अशा प्रकारे पीठ असं पातळ करून घ्यायचं आहे. आपण भिडं तापत ठेवलेलं आहे, त्यावरती आपण तेल लावूयात. चांगल्या प्रकारे तेल लावून घेतल्यावर त्यावरती आपण पीठ सोडूयात. त्यावरती झाकण मारून घेऊयात. हे आपण चांगल्या प्रकारे वाफेवरती शिजवून घेऊयात 2 मिनिटं. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहू शकता हा चांगला खालच्या साईडून शेकलेला आहे. दुसऱ्या साईडने पण शेकू द्यायचा चांगला. अशा प्रकारची चाळण घ्यायची ज्यावरती आपण घावना गार होण्यासाठी ठेवू शकतो. हा घावना दुसऱ्या साईडने पण चांगला शेकू द्यायचा. जवळजवळ 1 मिनिट फक्त लागेल. आता हा घावना आपण चाळणीवरती सुकायला ठेवू. मी हा घावना चाळणीवरती ठेवला आहे. अशा प्रकारे ठेवल्यावरती ह्याला पाणी सुटत नाही, त्यामुळे हा खराबही होत नाही लवकर. हा गार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे. अशा प्रकारे आपले मऊ लुसलुसीत असे घावणे तयार आहेत. हे आपण चहासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. अगदी आपण चिकन सोबतही खाऊ शकतो. हे प्रत्येकाला आवडणारे आहेत, अगदी लहान मुलांना सुद्धा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.
थँक्यू.